नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे खाज्याची रेसिपी। तुम्ही पाहू शकता या आपल्या खाज्याला किती छान लेयर्स आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हा खाजा आपला किती छान कुसकुशीत असा झालेला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमची खाज्याची रेसिपी परफेक्ट होईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। या बाउलमध्ये मी चाळण ठेवलेली आहे। आता या चाळणीमध्ये मी 2 वाट्या मैदा घालून घेणार आहे। तुम्ही कोणत्याही एका वाटीचा वापर साहित्य मोजण्यासाठी करू शकता। हा मैदा आपल्याला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचा आहे। मैदा आपला चाळून झालेला आहे। आता या मैद्यामध्ये मी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे, जेणेकरून आपल्या या गोडाच्या पदार्थाला छान चव येईल। आता या मैद्यामध्ये मी 1/2 वाटी तेल घालून घेणार आहे। हे तेल आपल्याला या पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या पिठाचा हातामध्ये गोळा तयार होत आहे, म्हणजेच आपले हे तेल या पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे। आता या पिठामध्ये मी थोडे थोडे करून पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे। हे पीठ मी मळून घेते, तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही पाहू शकता हे पीठ आपले मळून झालेले आहे। आता या पिठावरती मी 1 चमचा तेल घालून घेणार आहे, जेणेकरून हे मळलेले पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही। हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही, अशा प्रकारे मळून घ्यायचे आहे। हे पीठ आपलं पूर्णपणे मळून तयार झालेलं आहे। आता या मळलेल्या पिठाला मी झाकण लावून 10 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। आता यामध्ये मी 1 वाटी साखर घातलेली आहे। आता यामध्ये मी त्याच वाटीने 1/2 वाटी पाणी घालून घेणार आहे। आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। या साखरेचा आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता हा आपला 1 तारी पाक पूर्णपणे तयार झालेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे। आता या पाकामध्ये मी छोट्या लिंबूचा 1/2 भाग पिळून घेणार आहे, जेणेकरून आपला पाक 1 तारीच राहील, त्यापेक्षा घट्ट होणार नाही। 10 मिनिटे झालेली आहेत। आता या मळलेल्या पिठाचे मी 5 समान आकाराचे गोळे तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपले 5 गोळे तयार करून झालेले आहेत। आता या किचन ओट्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता या ओट्यावर मी पीठ टाकून हे गोळे पातळ असे लाटून घेणार आहे। ही पोळी लाटत असताना मी मध्ये मध्ये मैद्याचा वापर करत आहे, जेणेकरून ही पोळी आपली छान पातळ अशी लाटली जाते। या 5 गोळ्यांचे आपल्याला अशा प्रकारे पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। मोठ्या आकाराच्या पोळ्या लाटायच्या होत्या, त्यामुळे मी ह्या पोळ्या किचन ओट्यावर लाटत आहे, जेणेकरून आपल्याला ही पोळी जास्तीत जास्त पातळ लाटता येते। ही पोळी आता पूर्णपणे पातळ अशी लाटून झालेली आहे। अशा प्रकारे मी सर्व पोळ्या पातळ अशा लाटून घेणार आहे। सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत। आता या पोळीवर मी ब्रशच्या साह्याने तेल लावून घेणार आहे। तुम्ही हातानेही यावर तेल लावून घेऊ शकता। आता या पोळीवर मी सुखा मैदा बोटांच्या साह्याने अशा प्रकारे भरभरून घेणार आहे। आता या पोळीवर मी दुसरी पोळी लाटलेली घालून घेणार आहे। आता ह्या पोळीलाही आपल्याला ब्रशच्या साह्याने तेल लावून घ्यायचं आहे। पहिल्या पोळीला ज्याप्रमाणे आपण मैदा बोटांच्या साह्याने भुरभुरला होता, तसाच या पोळीलाही आपल्याला मैदा बोटांच्या साह्याने भुरभुरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी उरलेल्या 3 पोळ्यांचाही यावर अशाच प्रकारे लेयर तयार करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता या 5 पोळ्यांचा आपला लेयर तयार झालेला आहे।
आता मी बोटांच्या सहाय्याने या पोळीला रोल करून घेणार आहे। आता सणासुदीचे दिवस येत आहेत, तेव्हा अशा प्रकारे हा खाजा तुम्ही घरी नक्की करून पहा। तुम्हालाही आणि तुमच्या परिवारालाही हा खाजा नक्की आवडेल। शेवटी आपल्याला बोटाच्या सहाय्याने प्रत्येक पोळीला शेवटी पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा रोल चांगल्या प्रकारे घट्ट असा होईल। आणि या रोलच्या आपण वड्या करणार आहोत, त्या वड्या तेलामध्ये तळताना सुटणार नाहीत। तुम्ही पाहू शकता या पाचही पोळ्यांना मी शेवटी पाणी लावून घेत आहे, जेणेकरून आपला हा रोल छान असा घट्ट होईल। आता या रोलवरती मी मैदा घालून घेणार आहे। हा रोल आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्या सर्व बाजूला मैदा लागेल। आता या रोलला मी लाटण्याच्या सहाय्याने हलक्या हाताने लाटून घेणार आहे। हा रोल आता हलक्या हाताने लाटून झालेला आहे। आता या रोलचे मी सुरीच्या सहाय्याने समान आकाराच्या वड्या पाडून घेणार आहे। या वड्यांची रुंदी तुम्ही 1 इंच किंवा 1.5 इंच पर्यंत ठेवू शकता। खाजा करण्यासाठी येथे मी 5 पोळ्यांचा लेयर्स केलेल्या होत्या। तुम्ही 5 पेक्षा जास्त करू नका, नाहीतर तुमचे खाजे खूपच जाड असे होतील। तुम्ही पाहू शकता या आपल्या वडीला किती छान लेयर्स आलेले आहेत। आता या वड्यांवरती मी हलक्या हाताने 2 ते 3 वेळा लाटणा फिरवून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व वड्यांवरती 2 ते 3 वेळा लाटणे फिरवून घेणार आहे। गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। हे तेल तापलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। यामध्ये मी आता वड्या घालून घेत आहे। तेलात जेव्हा आपण या वड्या सोडतो तेव्हा आपले तेल गरम नसावे। गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे। आता या तेलाला आपल्याला बुडबुड येईपर्यंत ही फ्लेम मोठीच ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता या आपल्या तेलाला बुडबुडे आलेले आहेत। आता मी गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करून घेणार आहे। या वड्या तेलाच्या वरती आल्यानंतरच उलथण्याच्या सहाय्याने या वड्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत। या वड्या मी 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवर तळून घेणार आहे। स्लो गॅसवर तळले गेल्यामुळे हा खाजा आपला आतपर्यंत चांगल्या प्रकारे तळला जातो, त्यामुळे तो कुसकुशीत असा होतो। या खाज्याला आपल्याला 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर गोल्डन कलर येईल, तेव्हा आपला हा खाजा पूर्णपणे तयार होईल। तुम्ही पाहू शकता या खाज्याला आपल्या छान गोल्डन असा कलर आलेला आहे, म्हणजेच आपला हा खाजा पूर्णपणे तळून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता या खाज्याला आपल्या किती छान लेयर आलेले आहेत। हा पाक आपला अजूनही गरम आहे। आता यामध्ये मी 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे। आता या पाकामध्ये मी तळलेले खाजा घालून घेणार आहे। या खाज्याला पाक लागेल अशा प्रकारे आपल्याला पलटवून हा खाजा दोन्ही बाजूने या पाकामध्ये बुडवून घ्यायचा आहे। या चाळणीच्या खाली मी बाउल ठेवलेला आहे। आता पाकामध्ये जे आपण खाजे बुडवून घेतलेले होते ते मी या चाळणीमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून यातील एक्स्ट्रा पाक असेल तो या गाळणीच्या खाली ठेवलेल्या बाउलमध्ये पडेल। हे खाजे मी पाकामध्ये बुडवून लगेचच चाळणीमध्ये ठेवत आहे। हे खाजे मी 10 मिनटं या चाळणीतच ठेवणार आहे, त्यानंतर हे खाजे आपले खाण्यासाठी पूर्णपणे तयार होतील। हे खाजे करत असताना काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा, जसे की खाजे तेलामध्ये सोडत असताना तेल आपले तापलेले नसावे। खाज्याची दुसरी बॅच तळत असताना तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून मगच खाज्याची दुसरी बॅच तळून घ्यायची आहे। खाजा आपल्याला स्लो फ्लेमवरच तळायचा आहे, जेणेकरून खाज्यांचे लेयर छान येतात आणि खाजा आतपर्यंत चांगल्या प्रकारे तळला जातो।
खाजा करताना आपल्याला चिकट किंवा एक तारीच पाक करायचा आहे, एक तारीपेक्षा जास्त पाक करायचा नाही। एक तारीपेक्षा जास्त पाक केला तर आपल्या या खाज्याला वरून पांढरा असा साखरेचा लेयर येतो। या काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही खाजा बनवला तर तुमचा खाजा मस्तच होणार। ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।